एवढ्या मोठ्या संख्येने आलेले माझे तमाम शेतकरी बांधव आणि ज्यांनी या संगमनेर मध्ये परिवर्तनाची मशाल आणि परिवर्तनाचा धागा परिवर्तनाचा एक संकल्प घेऊन माझ्या बरोबर मैदान मध्ये उतरलेले असे तमाम माझे युवक बांधव आलेले सर्व सन्माननीय कार्यकर्ते पत्रकार बंधू आणि भगिनींनो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी। खरं तर आवाज आज बऱ्यापैकी खराब आहे पण तरी सुद्धा रोज घरातून निघाल्यानंतर मला नेहमी हा प्रश्न पडतो की आपण आज काय बोललं पाहिजे। आवाज खरंच निघेल का नाही, आवाज गळ्यामध्ये आहे का नाही, पण या परिसरामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये आपण गाडीमध्ये आल्यानंतर काहीतरी दैवी शक्ती माझ्यामध्ये येऊन जाते आणि मी इतका थकलेला असतो, मी इतका दमलेला असतो, पण तरी सुद्धा जेव्हा कधी मी सभेच्या स्टेजवर येतो या सभेमध्ये माझ्या व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यामध्ये पाहिलेली उम्मीदचा प्रत्येक क्षण पाहून मी निर्णय घेतो की आता भाषण करावंच लागेल आणि म्हणून मी आज परत एकदा या सगळ्या प्रश्नांवर या सगळ्या आरोपांना उत्तर देण्यासाठी परत तुमच्या पुढे आलेलो आहे। मध्ये मध्ये मी पाणी पीत राहील कारण की आज आपण बागायत भागामध्ये आहोत। निदान हा संगमनेर तालुक्यातला एवढाच 20% भाग आहे जिथं पाणी आहे आणि म्हणून मला वाटतं की मी माझ्या भाषणामध्ये पाणी पिलं पाहिजे। मला संगमनेरच्या इथल्या नेतृत्वाचा प्रॉब्लेम कळतच नाही। मी प्रश्न विचारतो एक ते उत्तर देत आहे, दुसरं गेल्या 4 सभेंमध्ये मी त्यांना इतके प्रश्न विचारले एक काही प्रश्नाचं उत्तर नाही। साध्या डॉक्टरच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर डॉक्टरनी पेशंटला विचारलं की आता डोकं कसं आहे, ते म्हणतात कालच जुलाब बंद झाले। अरे माझा प्रश्न काय, मी त्यांना विचारलं ग्रामीण भागाचे रस्ते असेच का खराब राहिले, ते म्हणतात संगमनेर आमचा बाले किल्ला आहे। मी त्यांना विचारलं पठार भागामध्ये 40 वर्षापासून तुम्ही पाणी का पोहोचवलं नाही, ते म्हणतात आपला संगमनेर तालुका सुसंस्कृत आहे। मी त्यांना विचारलं की तुमच्या बरोबर सातत्याने वाळूवाले आणि खडी क्रशरवालेच का दिसतात, ते म्हणतात राहा त्या तालुक्यामध्ये किती दहशत आहे। त्यांना मी विचारलं की या तालुक्यामध्ये एवढा भ्रष्टाचार का आहे, ते म्हणतात आपल्या संगमनेर तालुक्याची बाजारपेठ किती मोठी आहे। मी माझं डोकं यायला म्हटलं काय करावं यारे, आता प्रश्न विचारावा कसा। मी विचारतो एक हे उत्तर देत आहे, दुसरं मी विचारतो एक हे उत्तर देत आहे दुसरं, आणि 40 वर्षापासून एवढं बोलल्यानंतर सुद्धा यांचं भाषण बदललं नाही हो। काल पण भाषणांमध्ये यांचे 2 वाक्य फिक्स, हा आमचा परिवार आहे, हा आमचा कुटुंब आहे आणि हे बाहेरून आमच्या अन्नामध्ये माती कालवण्यासाठी आलेले आहेत। कालची रेकॉर्डिंग आहे यार। अरे आता तरी भाषण बदला, आता तरी भाषण बदला, आम्ही अन्नामध्ये माती कालवण्यासाठी आलेलो नाही। तुम्ही आजपर्यंत ज्या लोकांना त्यांच्या हक्काच्या अन्नापासून वंचित ठेवलं त्यांना अन्न देण्यासाठी या तालुक्यामध्ये आलेलो आहोत। या तालुक्यामध्ये दडपशाही विरोधात दहशत विरोधात एक वेगळी मोहीम या तालुक्याच्या युवकांनी हाती घेतलेली आहे, एक वेगळी मोहीम महायुतीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी हाती घेतली आहे आणि आता ही मोहीम थांबणार नाही, हा प्रवास थांबणार नाही, हा सैलाब थांबणार नाही। या तालुक्यामध्ये ही गर्दी प्रत्येक सभेमध्ये अशीच राहील जोपर्यंत 23 तारखेला या ठिकाणी टांगा पलटी होणार नाही, तोपर्यंत या तालुक्यामध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक वस्तीवर ही चर्चा आहे।
या वेळेस तर टांगा पलटी झाल्याशिवाय राहणार नाही, काय हरकत नाही, आरोप प्रत्यारोप केला पाहिजे। लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये तुम्ही आमच्यावर आरोप केले तर त्याशिवाय मी उत्तर द्यायचं कसं। मला आभार मानायचे, तुम्ही काल आमच्या भूमीमध्ये आलात आणि आमच्यावर आरोप केले। स्वाभाविक आहे कि जर तुम्ही माझ्या भूमीवर आरोप केले असतील तर तुमच्या भूमीमध्ये येऊन मला उत्तर देणं बंधनकारक आहे। काय भाषण ते म्हणे पोरग वेगळच आहे, हा मेंदूचा ओरिजिनल डॉक्टर नाही म्हणे, हा डॉक्टर मेंदूचा ओरिजिनल डॉक्टर नाहीये। साहेब माझी विनंती, एकदा डोकं हातात देऊन पा माझे। डॉक्टर कसा असतो पेशंटनी दाखवल्याशिवाय काय उपचार करू शकतो का कोणी? मग आता मला जोपर्यंत तुम्ही दाखवायला येणारच नाही तर कसं कळणार की कसं बरं होतंय, कसं आपण बुद्धी बरी करू शकतो, कसं आपण त्या ठिकाणी योग्य ते उपचार करू शकतो। आणि त्यामुळे जर खरंच डॉक्टर कसा आहे अनुभवायचा असेल तर पेशंटला माझ्याकडे पाठवावं लागेल। आठवड्याभरामध्ये अनेक पेशंट बरे केले, जे बरे झाले त्यांना जाऊन विचारा की या डॉक्टर कसा आहे आणि याचं इंजेक्शन कसं लागतं, तुम्हाला त्याचं उत्तर योग्य पद्धतीने मिळून जाईल। एवढंच नाही, काल तर असं म्हटले हे पोरग डोक्यावर पडले म्हणे। मला माहित नव्हतं, मी घरी जाऊन आईला विचारलं, मी माझ्या वडिलाला विचारलं, का हो बाबा लहानपणी उचलताना खरंच मी पडलो होतो का डोक्यावर? आईला पण विचार की खरंच माझ्या डोक्यावर पडल्यामुळे हा परिणाम झालाय का? आणि मग जर मी डोक्यावर पडलेलो असेल तर मग इथं आलेले लोक काय आहेत, हे लोक कोण आहेत? हे लोक ते आहेत की आज ज्याच्यावर तुम्ही डोक्यावर पडल्याला आरोप करतात हाच पुढारी, हाच तुझे विके, आणि ही जनता तुमचं डोकं बंद पाडल्याशिवाय राहणार नाही। आजची ही गर्दी, हा जनसमुदाय आणि मागच्या चार सभेंनी यांचं डोकं बंद पाडलेलं आहे, म्हणून आता यांचं डोकं चालणार, यांचं डोकं चालणार की आता करायचं काय आणि आता काय केलं पाहिजे हा विचार त्यांना पडलेला आहे। काय करू शकतात? धमकू शकतात, थांबू शकतात? ज्या ज्या लोकांना मी संगमनेर तालुक्याच्या त्या त्यांच्या कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे, ज्या लोकांना 40-40 वर्ष फोन कधी केले नव्हते त्यांच्या घरावर जाऊन आता पाया पडायची वेळ यांची आलेली आहे, तुमची संगती। ज्या लोकांना कधी विचारलं जात नव्हतं त्यांना घरी येऊन सांगतात तुला काय लागतं सांग, फक्त तिकडे जायचं नाही। ज्या दिवशी माझा संगमनेर तालुक्यामध्ये दौरा असतो, ज्या जिल्हा परिषद गटामध्ये माझी सभा असते, तिथं सरपंचांना फोन लावला जातो तू खरंच प्रवेश करणार आहे का बाबा? आणि मग आमच्यावर येऊन आरोप केल्यानंतर माझ्यावर आरोप केला की संस्था कशी चालवली जाते। चला याच्यावर आपण चर्चा करू। काल त्यांनी भाषणामध्ये हा उल्लेख केला की सुजय विखेंनी रावरी कारखाना चालवायला घेतला, तिथं तर बॉयलरमध्ये देखील साखर निघाली होती, बॉयलरची ट्यूब फुटली, साखर बॉयलरमध्ये सापडली। आश्चर्य हे नाहीये की बॉयलरमध्ये साखर सापडली, आश्चर्य हे आहे की एवढ्या छोट्याशा भोगद्यामधून 8000 किलो साखर जाती कशी? अरे आम्ही केलेली काढलेली साखर आमच्याच बॉयलरमध्ये आहे, तुमच्या कारखान्यामध्ये बोक्स मारून कधी कोण काय घेऊन जातं तुम्हाला लक्षात नाही? यांच्या भाषणामध्ये सातत्याने म्हणत राहतात आपला तालुका आपल्या संस्था किती सक्षम आहेत। मग अमृतवाहिनी बँकेचा चेअरमन अर्बन बँकेच्या घोटाळ्यामध्ये गेलाच कसा? अरे तुमची संस्था एवढी सक्षम असेल तर हा बँकेचा भ्रष्टाचार मी जे पेपरमध्ये वाचलं तो कोणी केला? हे तुम्हाला आमदार साहेब ज्या संस्थेचा गवगवा तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये प्रत्येक भाषणामध्ये करतात, इथं तुम्हाला जनतेमध्ये मी विचारलेले प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल। आणि मी तुम्हाला लिहून देतो त्यांचं उत्तर काय असणार आहे। मी जर विचारलं की अमृतवाहिनी बँकेचा
यावेळेस पाऊस जरा कमीच पडलेला दिसतो. प्रत्येक प्रश्नाला बगल, प्रत्येक प्रश्नाला बगल देण्याचं काम या ठिकाणी 40 वर्ष तुमच्या आमदारांनी केलं. आणि जे भाषण ते करतात आता पुढची पिढी देखील त्याच भाषणामध्ये मग्न आहे. जे आश्वासन त्यांनी दिले, मी तर काल एक भाषण ऐकलं, मला माहित नाही बरं का, म्हणजे चुकीचं असू शकत. एक डायलॉग हा फेमस झाला होता जेव्हा आमचे शहाजी बापू गुवाहाटीला गेले होते. काय झाडी काय डोंगर एकदम ओके. आणि काल एक डायलॉग फेमस झाला की आपल्या तालुक्यामध्ये काय डोंगर काय दऱ्या आणि दुष्काळी तळेगाव भाग देखील आहे. मी हा विचार केला की असा कोण लोकप्रतिनिधी आहे जो आपल्याच मतदारसंघामधल्या 40 वर्षाचा राज्य करणारा माणूस आपल्या भागामध्ये असलेल्या भागाला दुष्काळी म्हणून अभिमानाने सांगू शकतो, तर तो तुमचं काय कल्याण करू शकतो हा विचार या तालुक्याच्या जनतेने केला पाहिजे. अरे ही तुमची नाकामी आहे की 40 वर्षापासून तुम्ही संगमनेर तालुक्याच्या 70% जनतेच्या डोक्याहून हंडाखाली घेऊ शकला नाही. यांचा चिन्ह पंजा नव्हे, यांचं चिन्ह हंडा पाहिजे. आणि यावेळेस या चिन्हाला हद्दपार करून यावेळेस संगमनेर तालुका आपल्या भविष्यासाठी मतदान टाकणार, संगमनेर तालुका आपल्या मुलांच्या पुढच्या पिढीसाठी मतदान टाकणार. आणि हा हंडा या तालुक्यामधून पुढचे 5 वर्षामध्ये उखडून फेकण्याची जबाबदारी डॉक्टर सुजय विखे पाटलाची राहणार आहे. हा विश्वास आपण द्यायला आलेलो आहे. आम्ही कुठून बाहेरून आलेलो नाही, आम्ही फार अगोदरपासून तुमच्याकडे आलेलो आहे. सुजय विखे आला म्हणजे तो बाहेरचा, आणि पद्मश्री विखे पाटील तुमच्या कारखाना टाकायला आले तेव्हा ते घरातले. एकाच परिवाराचे दोन माणसं कारखाना जेव्हा टाकला तेव्हा ते आपले, आणि आता जेव्हा कार्यक्रम लावला तेव्हा ते परके. हे मला काय न्याय तुमचा कळाला नाही साहेब, याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. आमच्या संस्थेवर टीका करतात की यांनी कसा संघ बंद पाडला. इथे पेपर मिल होती ना, होती का? नवीन पोराने तर पाहिली नसेल. बंद झाली, बंद. पेपर मिल कुठे होती नव्हती ते देशमुख साहेब बोलू शकले असते, पण आता ते त्यांना मी म्हणा आवरा जरा, आपल्याला अजून पुढची भरपूर मोठी सभा आहे, तुम्हाला विस्तृत भाषण करायला संधी देऊ. सुतगिरणी होती. मी ना या तालुक्यामध्ये आल्यावर मला आनंद वाटतो. फटफट फट इथं गायब, जितक्या लवकर जमिनीचा सात भरा फटकन गायब होतो. 25 एकर गायब, वीर गायब, संस्था गायब, माणसा गायब, राहिलं कोण? जे त्यांच्या विरोधात बोलणार तो गायब झाला समजायचा, जो त्यांचा विरोध करणार तो गायब झाला समजायचा. आणि आज या तालुक्यामध्ये ज्या कुक्कुटपालन संस्था आहेत, कुकडूकू कुकडूकू कोंबड्यांच्या खुर्ड्यासाठी उघडलेल्या संस्था, त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे देशामध्ये. अशा कुक्कट पालन संस्था देशामध्ये कुठंच नाही, फक्त संगमनेर तालुक्यामध्ये आहे. जे फक्त आणि फक्त त्या कुक्कट पालन संस्थेच्या कोंबड्या जिल्हा बँकेच्या वेळेसच मतदानाचं अंड देतात, बाकी त्याच्या कधी कोंबड्या सापडल्या नाही. त्या संस्था फक्त कागदावर आहेत. त्या कागदावरच्या कोंबड्या का जिवंत ठेवल्या? कारण की जिल्हा बँकेमध्ये ताबा ठेवण्यासाठी हे सदर कोंबड्या तेव्हा अंडे दिले पाहिजे, मताचा ठराव झाला पाहिजे. आणि कसं मी या जिल्ह्याचा राजा आहे, कसं मी या ठिकाणी सहकार महर्षी आहे, आणि कसं मी या जिल्ह्याला घडवणार आहे, असे तुमचे आमदार या ठिकाणी या कोंबड्या पाळत चाललेले आहेत. पण आता श्रावणही संपलाय, पितरही संपलंय, गणपतीही संपलाय, दसराही झालाय, आता तर कोंबड्या कापावं लागतील बापा. असं कसं व्हायचं? दिवाळी आणि याच्या अगोदर वेळ आहे. पटपट 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 कुकडू 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 करून घ्या आपलं काम. आमच्या संस्थेवर आरोप करतात एकदम पूर्ण जोश मध्ये तुमचे तालुक्याचे आमदार आमच्याकडे आले. मला कधी कधी वाटतं की ते जेव्हा भाषण करतात तर त्यांना आरशामध्ये दिसल्यासारखं वाटतं का काय? जेव्हा आपण आरशासमोर भाषण करतो ना, तर आपण स्वतःवरच टीका करतो. मी मला असं नेहमी वाटलं की हे खरंच घरी राहत्यामध्ये येण्यापूर्वी आरशात भाषण करत असतील. या माणसाची दहशत आहे.
आरशामध्ये, या माणसाची दहशत आहे, हा किती निष्क्रिय आहे, हा काहीच करू शकत नाही, मी तुम्हाला वाचवतो. अरे कमाल झाली. तुम्ही आमच्या संस्थेवर आरोप करतात, गणेश कारखाना ताब्यात आणतानी जनरल मीटिंग मध्ये भाषण केलं की ऊसाचा उच्चांकी भाव देऊ. आज गणेश कारखान्याचा भाव किती? 2800. संगमनेर कारखान्याच्या ऊसाचा भाव किती? 3010. आणि प्रवरा कारखान्याचा भाव किती? 3200. आता संस्था कोणाच्या चालतात सांगा. अरे आम्ही कर्तृत्वाने मोठे झालेलो आहोत. कष्टकरी शेतकऱ्यांच्या हक्काचा मोबदला त्यांच्या खात्यावर देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याची आमची मानसिकता आहे. आज जर खरंच संगमनेरची बाजारपेठ चालली असेल, संगमनेरची आज बाजारपेठ जर फुलली असेल, तर त्याचं सगळ्यात मोठं योगदान आमच्या महायुती सरकारचं आहे. जर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे नसते, जर 1 रुपयाचा पीक विमा भरून लोकांच्या खात्यामध्ये 1,00,000 रुपये आले नसते, तर संगमनेरची दिवाळी झाली नसती. आणि म्हणून ही दिवाळीचा सगळ्यात मोठं श्रेय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमचे नेते उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, आमचे नेते अजितदादा साहेब, आणि त्या ठिकाणी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत. म्हणून या संगमनेरची बाजारपेठ या दिवाळीला चालली. हे काय देऊ शकत नाहीत. यांच्याकडे आरोप, तिरस्कार, दहशतीची भावना, आणि या पलीकडे तुमच्याकडे देण्यासाठी काहीच नाही. ते हे पण म्हटले की या सभेची शूटिंग पहा, तेच तेच लोक परत दिसतील. मी म्हटलो ना आरशात पाहतात. आता तेच तेच लोक आमच्याकडे येत का तुमच्या गाडीत येत ते तुम्ही एकदा पाहून घ्या. इथं प्रत्येक माणूस आलेला, प्रत्येक नागरिक, प्रत्येक युवक, प्रत्येक महिला, प्रत्येक शेतकरी या भाषणासाठी येतो की या मुलाकडे आम्ही आमचं भविष्य पाहतो. जे मागच्या 40 वर्ष घडलं नाही ते या वेळेस घडणार आहे या उमेदीनीकडे पाहतो. जे 40 वर्ष झालं नाही त्या विश्वासाने या ठिकाणी प्रत्येक युवक येतो. कोणी कोणाच्या मोटरसायकलनी येतं, कोणी पेट्रोल जाळून येतं. का? याला प्रेम म्हणतात साहेब. पण तुम्हाला ते कधी जाणवणार नाही. तुमच्या नशिबी या तालुक्याचं प्रेम नाही, तुमच्या नशिबी फक्त या तालुक्याचा तिरस्कारच आहे. आणि येत्या विधानसभेमध्ये तो तिरस्कार मतदान रूपी तुमचा टांगा पलटी केल्याशिवाय राहणार नाही. या तालुक्यामध्ये आज येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सगळेजण एक संकल्पानी, एक जीवानी, आज जे लोक इथं आलेले आहेत, कोणाची अटेंडन्स घेतली, काय दिवस आलेत, त्यांची हजेरी घ्यायला सुरू झाली. कामगार नंबर 1, कामगार नंबर 2, अरे तू एकटाच आला, तुझी बायको कुठे, मुलगा कुठे, 3 आले, बस अशा सभा चालू आहेत. पण तुम्ही, मी तुम्हाला कालही बोललो आणि आजही बोलतो की काळजी करू नका. तुम्ही किती जरी दाबायचा प्रयत्न केला तर तुमच्या संस्थेचे कर्मचाऱ्यांच्या मुलांचे मत सुजैविकेला पडतील, हे पण तुम्हाला सांगतो. कारण की आज ही दडपशाही तोडून काढलेली आहे. आज ही दडपशाही तोडण्याचा संकल्प घेऊन या संगमनेर तालुक्याचा प्रत्येक नागरिक बाहेर पडलेला आहे. प्रत्येक युवक आज हा निर्णय करून बाहेर पडलेला आहे की आज काहीतरी आम्हाला बदल दिसतो, आज आम्हाला काहीतरी भविष्य आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या उमेदीला कधीच मी विदू देणार नाही. आपण सगळे एक संघ आहोत. सर्वसामान्य माणसाला त्याच्या हक्काचा न्याय, त्याच्या गरजेची गोष्टी हे देण्याचं काम आमच्या संघटनेमध्ये बसलेल्या व्यासपीठावरचा प्रत्येक माणूस करणार आहे. तुम्ही एक संगमनेर तालुक्याचं राजकारण पहा. या संगमनेर तालुक्यामध्ये कोणाची एकाची मक्तेदारी नाही. तुम्ही भाषणावर बोलता, तुम्ही भाषण करता, तुमच्याच परिवाराचे नाव का कधी स्वर्गीय अशोक मोरे साहेबांचं नाव तुमच्या तोंडातून येत नाही? का त्या माणसाने काहीच केलं नाही तुमच्यासाठी? अरे काळ असा होता की स्वर्गीय अशोक मोरे देखील या तालुक्याचे आमदार झाले असते असं काम त्या मोरे साहेबांनी करून दाखवलं. हा धांदरफळ जिल्हा परिषद गट जो पूर्ण विरोधात होता, त्याचे 6 चे 6 संचालक जर कारखान्यामध्ये कोणी आणले असतील तर स्वर्गीय अशोक मोरे साहेबांचं योगदान आहे. पण त्यांचं नाव कधी तुमच्या भाषणामध्ये दिसत नाही. कसं दिसणार? अरे सर्वसामान्य कार्यकर्त्याचा वापर करून फेकून देण्याची मानसिकता तुमची आहे. कष्टकरी कार्यकर्त्याची तुमच्या घरामध्ये जागा नाही, फक्त ठेकेदार आणि वाळू तस्करांमध्ये मग्न झालेले आणि या सत्तेच्या नशेमध्ये बदमस्त झालेले या आमदारांना आपण यावेळेस पाडल्याशिवाय राहणार नाही, हा संकल्प आपण करूया. एवढंच नाही, यांच्या कुटुंबाचं सोडून कोणीही नाव इलेक्शनमध्ये द्या,
याचं उदाहरण माननीय ज्येष्ठ नेते पांडुरंगजी घुले आहेत. जेव्हा जेव्हा पांडुरंगजी घुले कारखान्याला उभे राहिले तर आमदारांपेक्षा जास्त मतदान संगमनेर तालुक्याने टाकलं. आणि म्हणून या तालुक्याचं या स्वाभिमान आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही घराबाहेर माणूस द्याल तेव्हा तेव्हा जनता त्याच्याबरोबर राहते. आणि जेव्हा जेव्हा तुमचे घराचे लोक तुम्ही या तालुक्यावर लादण्याचा प्रयत्न कराल जनता ते कदापि स्वीकारणार नाही. तालुक्याची जनता आता जागी झालेली आहे, स्वाभिमानी झालेली आहे आणि प्रत्येक जण आपल्या हक्काच्या लढासाठी उभं राहण्याची प्रयत्न आणि ताकद करत आहे. मी आपल्याला विनंती करेल आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून. अनेक लोक म्हणतात काय होणार आहे, अनेक लोक म्हणतात काय होईल. मी तुम्हाला एकच सांगतो काय होईल त्याची काळजी करू नका. मी तुमच्या इथं आलेल्या प्रत्येक माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार हा शब्द मी तुम्हाला देतो. आपल्या मनातून भीती काढून टाका, काही कोणाला घाबरायची गरज नाही. अहो त्यांनी काय दिले जे आज देणार आहेत. मी एका संगमनेर तालुक्याच्या माणसाला विचारलं, यार तू एवढं बोलतो तुला भीती वाटत नाही? तो म्हणतोय की मी एक डायलॉग मारला होता त्यांच्या कार्यकर्त्याला, इतना भी मत डराव साहेब की डरी खतम हो जाए. इथं आलेला प्रत्येक माणूस तो आहे ज्याची भीती संपलेली आहे, यांचा इतका छळ झालाय, यांची पार ज्याला म्हणतो की सीमा आली याच्या पेशांची सीमेची परिकाष्ठा झालेली आहे. हे लोक थकलेत, हे लोक वंचित आहेत, पीडित आहेत, शोषित आहेत. हे लोक आता घाबरणारे नाही कारण की आता प्रेमाने या ठिकाणी कोणीही त्यांच्या जवळ जाणार नाही. एक कार्यकर्ता तर या जिल्हा परिषद गटाचा सदस्य जेव्हा एक कार्यकर्त्याच्या घरी प्रेमाने बोलवायला गेला त्याला प्रेमाने विनंती केली की तुला काय पाहिजे सांग. आणि प्रेम कसं असतं ते म्हणतात तुला काय पाहिजे त्याला सांग नाहीतर मग गाठ माझ्याशी आहे. तो म्हणतो साहब थप्पड से डर नाही लागता प्यार से लागता है अशी यांची परिस्थिती आहे. यांच्या प्रेमाला लोक घाबरायला लागलेत कारण की हे प्रेमाने गुंडाळून नंतर कुत्सा मोडून काढतात हे सगळ्यांना माहीत झालेलं आहे. हे प्रेमाने गुंडाळून सर्वसामान्य माणसाला संपवतील, हे प्रेमाने गुंडाळून तुम्हाला फक्त या निवडणुकीपुरतं तुमचा वापर करतील आणि परत तुम्हाला कधी विचारायला येणार नाही. पण यावेळेस एक तेल लावल्या पहिल्यावरासारखं तेल लावून घ्या, यांच्या हाती तुम्ही लागले नाही पाहिजे हा संकल्प करा आणि बिंदास पळा, कोणालाही घाबरू नका. आपण एक मुठीने एक संकल्प करून या तालुक्यामध्ये परिवर्तनाची नांदी आपण लोरिली आहे आणि या तालुक्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या सगळ्यांच्या वतीने मला शब्द पाहिजे, आपण परिवर्तन करायला तयार आहात का? हात वरती करून सांगा परिवर्तन करायला तयार आहात का? आणि मग आपण आज या परिवर्तनाची नांदी करत एक संघ राहून एकजुटीने राहून जात पात धर्म भेदभाव सगळं विसरून एक संघ फक्त आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, हिंदू असो मुसलमान असो मराठा असो माळी असो मातंग असो मागसवर्गीय असो कोणीही जात धर्म करायचा नाही हे काहीच करत नाही याच्यावरच हे खेळत गेले. आपण एक संघ आहोत, प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला न्याय मिळेल असं नेतृत्व आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की सगळेजण ताकदीने पूर्ण मनापासून कुठल्याही प्रकारे मनामध्ये भेदभाव न ठेवता महायुतीच्या उमेदवाराला आपण सगळे निवडून द्याल हा विश्वास मला आहे. आता वेळ भरपूर झालाय आणि म्हणून आपलं अंतमे एक पाणी अरे पाणी घे रे बाबा. आता आपण शेर संपू. पेमगिरीमध्ये अनेक कार्यकर्ते इथं येणार होते पण दडपशाहीमुळे त्यांना थांबवण्यात आलं. काळजी करू नका पेमगिरीवाले, मी तुमच्या बरोबर आहे. आणि आता शेर ऐका आणि आपण आपलं भाषण संपू.
मी स्वतः तयार केले पण थोडं मागे पुढे होईल। वो कह रहे हैं 40 साल से हमने किया विकास, ये कैसा अचंबा है। वो कह रहे हैं 40 साल से हमने किया विकास, ये कैसा अचंबा है। फिर भी यहां पे हर इंसान उनके काम की कर रहा निंदा है। वो कह रहे हैं 40 साल से हमने किया विकास, ये कैसा अचंबा है। फिर भी यहां पे हर इंसान उनके काम की कर रहा निंदा है। तकदीर के हकदार चेहरे इस सरजमीन पे चुनिंदा हैं, तकदीर के हकदार सारे इस सरजमीन पे चुनिंदा हैं। तभी तो मायूस यहां पे हर ईमानदार बंदा है। तकदीर के हकदार चेहरे इस सरजमीन पे चुनिंदा है, तभी तो मायूस यहां पे हर ईमानदार बंदा है। लेकिन छटा है अंधेराज और रोशन हुआ उम्मीद का चंदा है। लेकिन छटा है अंधेराज, छटा है अंधेराज और रोशन हुआ उम्मीद का चंदा है। अरे डरो मत संगम निर्वालो, क्योंकि टाइगर अभी